नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. चालू घडामोडी या सत्रामध्ये आपण आज पाहणार आहोत वेगवेगळ्या एक्सप्लेनर सगट चालू घडामोडी आजच्या विशेष सत्रामध्ये. चॅनल जॉईन करायला विसरू नका, तसेच हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका. त्यामुळे आपला एक एक मार्क वादमानवाचा असो मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चला तर मग पाहूया आजच्या घडामोडी. आज दिव्यांगासाठी पहिले न्यायालय अखेर सुरू. लक्षात घ्या मित्रांनो, अधिसूचनेनंतर 1.5 वर्षाचा पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी म्हणजे त्यातल्या पुण्यांनी पुणेमध्ये दिव्यांगासाठी पहिले न्यायालय सुरू केले. मित्रांनो, ही अतिशय आनंदाची बातमी आहे की दिव्यांगासाठी हा सगळ्यात मोठा निर्णय आहे, त्यामुळे पहिले न्यायालय त्याच्यासाठी सेपरेट चालू केलेलं आहे. कुठे केलेलं आहे? पुणे. याचं उत्तर आहे पुणे. मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला 100% पुढच्या येणाऱ्या परीक्षेत येणार आहे. मित्रांनो, केंद्रीय न्याय व विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 1.5 वर्षापूर्वी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची एक बैठक पार पडली. त्यानंतर राज्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची अधिसूचना त्यांनी प्रसिद्ध केली. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, लातूर, परभणी, नागपूर येथील न्यायालयामध्ये विशेष न्यायालय सुरू करण्याची नमूद करण्यात आली होती. तसेच न्यायालयामध्ये ये जा करण्यासाठी स्वतंत्र मार्गसुद्धा असावा असे सुद्धा नमूद करण्यात आले होते. त्यामुळे मित्रांनो, आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ठाणे जिल्ह्यातील तसेच शंकर साळवे हे गेल्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. कोण? शंकर साळवे. दिव्यांगासाठी स्वतंत्र न्यायालय असावे यासाठी पाठपुरावा करणारे एकमेव व्यक्ती होती शंकर साळवे. लक्षात येते मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, राज्यात 260 नोंदणीकृत राजकीय पक्ष. मित्रांनो, राज्यसेवेला PSI, ST आणि येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्यात किती नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. तर आकडा हा तुम्ही ऐकून थकवाल मित्रांनो, 260. किती? 260. आणि निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त झालेली किती? 16. मान्यताप्राप्त 16 आणि नोंदणीकृत 260. मित्रांनो, लक्षात घ्या, राज्य निवडणूक आयोगाने एकूण 260 राजकीय पक्षाशी नोंदणी झाली असून त्यापैकी 16 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याचे त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष अपक्ष उमेदवाराच्या राज्य निवडणुकीसाठी आयोगाने आता 48 ऐवजी 190 मुक्त चिन्हे निश्चित केली आहेत. याची माहिती निवडणूक आयुक्त कोण? UPS मदान यांनी जाहीर केली. मित्रांनो, हा प्रश्न पण येऊ शकतो, निवडणूक आयुक्त मदान, UPS मदान. अशा ते मित्रांनो, राज्य निवडणूक आयोगाकडे अशी एकूण 16 पक्षाची राष्ट्रीय नोंदणी आहे. तर 6 राष्ट्रीय, 2 महाराष्ट्रीय राज्यस्तरीय, तर 8 इतर राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. म्हणजेच उर्वरित 240 नोंदणीकृत राज्य पक्ष आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, हे पण समजून घ्या. आणि मुक्त चिन्हात वाढ होते ते पण समजून घ्या. जसं की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं कणीस आणि विळा, भारतीय जनता पक्ष कमळ, राष्ट्रीय पक्ष घड्याळ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हातोडा विळा व तार, बहुजन समाज पक्ष हत्ती, काँग्रेस पक्ष हात या राष्ट्रीय पक्षासाठी आणि शिवसेना धनुष्यबाण व महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे इंजिन या महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षांसाठी, तसेच धर्मनिरपेक्षवादी जनता दल, डोक्यावर भार घातलेली स्त्री, समाजवादी पक्षासाठी सायकल, अशी वेगवेगळी चिन्ह वापरून मतदारांना ते आकर्षित करत असतात मित्रांनो. आणि वेळोवेळी निवडणूक आयोग याकडे लक्ष देत आहे. चला मित्रांनो, नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आहे महाराष्ट्र गोव्याच्या मत्स्य उत्पादनात घट. मित्रांनो, आपण निळी क्रांती नेहमी ऐकतो. निळी क्रांती ही मत्स्या संदर्भातच असते लक्षात येते. आणि आत्ता महापोर्टलला बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऐकणाऱ्या प्रेक्षकांनी असं ठरवलं असेल की हो आम्ही आठवले, आम्हाला माहीत आहे. त्यामुळे अतिरेकी मासेमारीमुळे महाराष्ट्र गोव्यातील मत्स्य उत्पादनात गेल्या काही वर्षात घट होत असल्याची प्रकर्षाने दिसून येत आहे. या उलट कर्नाटक, केरळ, गुजरात येथील मत्स्य उत्पादनात वाढ होत आहे. या तिन्ही राज्यातील मच्छीमारांकडून महाराष्ट्रातील सागरी हद्दीतील बेकायदेशीर घुसून मासेमारी केली जात असल्याने हे मत्स्य उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे. ही माहिती कोचीन येथील केंद्रीय नाव काय मित्रांनो? कोचीन येथील काय? लक्षात येते मित्रांनो तुम्हाला, कोचीन येथील जे कोण आहेत हे समुद्र किनारी मत्स्यकी अनुसंधानांचे केंद्र उपसंचालक DK सुनील मोहम्मद यांनी सांगितले. लक्षात येते मित्रांनो. चला आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट मध्ये दिले मित्रांनो, RESAT-2 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. तर RESAT-2 काय हे महत्त्वाचा मुद्दा आहे. PSLV उड्डाणाची 50 एकूण उड्डाण किती झाले आतापर्यंत? 50. यशस्वी किती झाले? 48. अपयशी 2. सोडलेले परदेशी उपग्रह 130 आणि पहिले उड्डाण September 1993 हा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. भारताच्या RESAT-2 BR-1 उपग्रह भारत आणि इतर देशाचे 9 उपग्रह भारतीय अवकाश संशोधन संस्थेने बुधवारी यशस्वीरित्या अवकाशात सोडून कक्षेत प्रस्थापित केले. ध्रुवीय अपक्ष प्रक्षेपकाचे 48-50 उड्डाणे यावेळी साजरे करण्यात आले. म्हणजे 2 अपयशी 2 50.
44.4 मीटर उंचीच्या PSLV प्रक्षेपक श्रीहरिकोट्टा येथील पहिल्या क्रमांकाच्या तळावरून दिमागदारपणे अवकाशात झोपावला. अवघ्या 16 मिनिटात RESAT-2B1 हा कक्षेत स्थिरावला. मित्रांनो, याचं डिटेलिंगमध्ये पाहावं लागेल आपल्याला की डिटेलमध्ये हे काय आहे. तसेच त्याची क्षमता 860 वरून कळतं मित्रांनो डिटेलमध्ये. चला नेक्स्ट पाहूया. PSLV उड्डाणाचे अर्धशतक. मित्रांनो लक्षात घ्या, इस्रोच्या मानामध्ये आणखीन एक तुरा रोवला गेलेला आहे जेणेकरून PSLV उड्डाणाचे अर्धशतक. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, इस्रेली विद्यार्थ्याचे उपग्रह PSLV-C48 साह्याने अवकाशात पाठवण्यात आलेल्या 9 विदेशी उपग्रहामध्ये इस्रायल, इटली, जपान, अमेरिका उपग्रहांचा समावेश होता. या इस्रायलच्या उपग्रह DUSHIFAT-3 हा शार अहुनेगल हायस्कूल या गाझा सीमेवरील, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो गाझा ही पट्टी आहे आणि त्या पट्टीवरून गाझा आणि म्हणजे इस्रायली आणि नक्षलवादी यांच्यामध्ये नेहमीच कारवाया होत असतात. ती गाझा पट्टी सीमेवरील उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी 2.5 वर्षाच्या प्रयत्नातून बनवलेला असून हा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे. म्हणजे ते उपग्रहासंदर्भात त्यांनी कोट केलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. आता डिटेलमध्ये पाहूया भारताचा RESAT-2 BR1 आणि 9 विदेशी उपग्रह. मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला नक्की येणार आहे, भारताचा RESAT-2 BR1 आणि इतर म्हणजे परदेशी 9 उपग्रह. इस्रोत यश आले. 1993 पासून 25 वर्षात 50 उड्डाण करणारे PSLV पुढील 5 वर्षात उड्डाणाचे शतक साजरे करेल असं इस्रोने म्हटले आहे. आणि याचं प्रमुख कोण आहेत मित्रांनो, करणारे डॉक्टर के सिवन अध्यक्ष इस्रोचे. लक्षात मित्रांनो. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्टमध्ये दिलेलं मित्रांनो, अरबी समुद्रात भारत रशियाचा युद्धाचा थरार. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, भारत शेजारील सगळ्या राष्ट्रांशी युद्ध सराव करत असतात, त्याला एक विशिष्ट नाव देत असतात. आणि एक्झामच्या दृष्टिकोनात हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक एक्झाममध्ये कुठल्या राज्यांनी किंवा कुठल्या देशांनी कुठल्या देशाशी युद्ध सराव केला, त्याचं टोपण नाव काय होतं, किंवा त्या युद्ध सरावाला स्पेसिफिक नाव दिलं जातं जेणेकरून ते इंटरनॅशनल रिकॉग्नेशन असतं. त्यामुळे इंद्र 2019 संयुक्त कसरती सुरू. म्हणजे इंद्र काय मित्रांनो, इंद्र म्हणजे इंडियातला IND आणि रशियातला रा म्हणजे इंद्रा. इंद्र आणि रशिया, कळतं मित्रांनो, मी ट्रिक सांगितले तुम्हाला. आता 16 डिसेंबरपासून प्रत्यक्ष युद्धाचा सराव म्हणजे येत्या आठवड्यात हा सुरुवात होईल. इंडो रशिया युद्ध लष्करी सरावाचा कसरतीचा म्हणजेच इंद्र 2019 हा भाग आहे. भारतीय लष्कराला युरोपियन पद्धतीच्या लष्करी कारवायला शिकता यावी, तसेच रशियन पद्धतीला एशियन पद्धतीच्या लष्कराच्या मोहिमेचा सराव असावा यासाठी दोन्हीच्या दरम्यान 1-2 वर्षांनी दर कसरी होतात. मित्रांनो लक्षात घ्या, इंद्र 2019 हा दर 2 वर्षांनी होत असतात. या कसरती प्रामुख्याने नौदलाकडून घेतल्या जातात, पण त्यामध्ये लष्कर व हवाई दलाचाही समावेश असतो. यंदा या कसरती मुंबईत मुख्यालयात असलेल्या नौदलाच्या पश्चिम कमांडांतर्गत होत आहेत. युद्धाचा ठराव हा 16 ते पुढील आठवड्यात कम्प्लीट होणार आहे आणि 16 ते 19 मध्ये हा सराव केला जाणार आहे. तसेच या कसरतीमध्ये मित्रांनो, रशियाच्या 3 आघाडीच्या युद्ध नौकांनी सहभाग घेतला आहे. मित्रांनो ह्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, फक्त आपलं नाव विचारतात त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. ते तुम्ही पाहून घ्या किंवा झूम करून वाचून घ्या. विकास दराचा 5.1% अंदाज. म्हणजे मित्रांनो, आपला भारताचा विकास असेल, देशाचा असेल, टोटल आशिया असेल, हे विकास दर जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व रिझर्व्ह बँकेपाठोपाठ आशियाई विकास बँक म्हणजे ADB दरवर्षी ट्रेड करत असतात आणि काढत असतात की नक्की विकास किती आहे. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व रिझर्व्ह बँक यांनी GDP वृद्धीबाबत अनुमान घटवले आहे. आशियाई बँकेचा चालू आर्थिक वर्षाचा भारताचा GDP वृद्धी दर किती आहे मित्रांनो, 5.1. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो 5.1. रोजगार निर्मितीत शिथिलता, कमी आलेल्या पीक उत्पादन, ग्रामीण भागात अस्थिरतेत दिलेली कारणे, अशी याची कारणे अंदाजे दिलेली आहेत. रोजगार निर्मितीतील शिथिलता म्हणजे काय मित्रांनो, रोजगारात घट, अपेक्षेहून कमी असलेल्या पीक उत्पादनात म्हणजे काय, निसर्गाचा अवकृपा. लक्षात येईल मित्रांनो, या प्रकारे अशीच कारणं दिली आहेत. आणि सरकारची उपायाची दखल सरकारने घ्यायची असते मित्रांनो, तेवढं काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही एक्झामसाठी. फक्त दर किती आहे आणि कारणे काय, 3 कारणे बघितली आणि दर किती आहे ते बघितलं. ओके नेक्स्ट बघा मित्रांनो, बॅनर्जी, डफलो, क्रेमर यांना नोबेल पारितोषिक. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जगात 6 ते 7 क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जागतिक लेवलवर उल्लेखनीय केलेल्या लोकांनाच नोबेल पुरस्कार प्राप्त होतो. लक्षात घ्या मित्रांनो, मुंबईत जन्मलेले भारतीय वंशाचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्या पत्नी इस्तर डफलो आणि मायकल क्रेमर यांना मंगळवारी स्टॉकहोममध्ये कोणता पुरस्कार दिला मित्रांनो, नोबेल पुरस्कार दिला. येस करेक्ट, नोबेल पुरस्कार दिला आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थित होती. अभिजित बॅनर्जी आणि त्याची पत्नी इथरो यांनी भारतीय वेशभूषा धारण केली होती. बॅनर्जी यांनी बंगाली पारंपरिक वेशभूषा धोतर, बंद गळा कुर्ता, जॅकेट घालून पुरस्कार स्वतः स्वीकारला. तसेच त्यांच्या पत्नीने साडी नेसली होती.
बॅनर्जी अँड डफलो हे अमेरिकेतील मॅच्युचेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT या अमेरिकेत स्थापनामध्ये अध्यापनाचे काम करतात. एवढं काय महत्त्वाचं नाही मित्रांनो, फक्त कशासाठी दिलं हे महत्त्वाचं आहे. त्यांना स्वीडनचे आणि कोणाच्या हस्ते दिलं मित्रांनो, राजे कार्ल गुस्ताफ हे काय स्वीडनचे राजे आहेत मित्रांनो, यांच्या हस्ते अर्थशास्त्राचे नोबेल दिलेला आहे. तिन्ही अर्थतज्ञांचे पुरस्काराची रक्कम अर्थशास्त्राशी निगडीत संशोधनाला खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशात मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे लक्षात घ्या. नेक्स्ट, अरामको जगातील सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी. रियादच्या तलाऊद ही कुठली कंपनी आहे मित्रांनो, सौदी अरामको जगातील सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी आहे. तदाऊल शेजब शेअर बाजार म्हणजे तदाऊल हे शेअर बाजार आपल्याकडे स्टॉक एक्सचेंज NSE जसं असतं मित्रांनो, ते सौदी अरेबियामध्ये हे एक शेअर मार्केट आहे. सौदी अरेबिया शेअर बाजारात पोहोचला 90 स्थानी. अरामकोने शेअर बाजारात प्रवेश केल्यामुळे सौदी अरब शेअर बाजार जगातील 9 सर्वात मोठा बाजार बनला आहे. पहिल्यांदाच 9 क्रमांकावर भारतात शेअर बाजार होता, तो आता 10 क्रमांकावर गेला आहे. अरामकोच्या बाजारातील प्रवेशानंतर सौदी अरब शेअर बाजाराची व्याप्ती सुमारे 340% वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो. हे अतिशय महत्त्वाचं आहे इकॉनॉमीसाठी, ते पण पाहून घ्या. ओके, नेक्स्ट, ग्रेटा थनबर्ग ठरली पर्सन ऑफ द इयर. मित्रांनो लक्षात घ्या, टाइम मॅग्झिन म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे ग्रेटा थनबर्ग ही जागतिक लेवलला क्लायमेट चेंजेस आणि वातावरण चेंजेस आणि पृथ्वी वाचवा असा संदेश घेऊन फिरत असते आणि त्या संदर्भात तिनं ग्रेटा थनबर्ग हिला मिळाला पुरस्कार आहे. ग्रेटा ही अवघ्या 16 वर्षाची असं मित्रांनो मिळालं, सर्वात तरुण व्यक्तिमत्व आहे आणि ग्रेटाने हवामान बदलांच्या विरोधासाठी काम केलेलं आहे. विसरू नका, दोन नावं अतिशय महत्त्वाचं आहे, ग्रेटाने पर्सन ऑफ द इयर आणि ग्रेटा पुरस्कार भेटला, लक्षात येतो मित्रांनो. नेक्स्ट मित्रांनो, शेवटचं पाहूया करंट. आता टीम इंडियाची फत्ते शिकस्त, तिसऱ्या लढतीत भारताचा विंडीज विरुद्ध T20 मालिका 2-1 जिंकली. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा भारताचं हे फत्ते शिकस्त झाली त्यावेळेस आनंदाची बातमी आहे. T20 आपला जिंकलेली आहे आणि धावफलक पाहून घेऊ शकता. फक्त कोणाविरुद्ध कुठली मॅच झाली आणि कोणाविरुद्ध जिंकली हे आपलं परीक्षा पोहोचतं एवढंच महत्त्वाचं आहे, तेवढं लक्षात ठेवा फक्त. ओके, नेक्स्ट मित्रांनो लक्षात घ्या, अशा प्रकारचे आम्ही तर मित्रांनो अशा प्रकारचे डेली करंट्स आपण विथ एक्सप्लेनर घेणारच आहोत. तरी स्पेशल महापोर्टल सिरीजचे बुक्स आम्ही लॉन्च केलेले आहेत, एकदा पाहून घ्या. जम्बो सिरीज तसं नाव आहे. कुठल्याही किरकोळ दुकानात गेला, पुस्तका दुकानात गेलात तर जम्बो पुस्तकाची मागणी करा. हे पुस्तक तुम्हाला दाखवत पाहत असाल तुम्ही तर कोणाला काय अडचण असेल तर कॉमेंट्स करा आणि कुठल्या व्हिडिओवर आम्ही काय करायला पाहिजे, हव्या तुम्हाला कुठल्या व्हिडिओ हवे आहेत अशा प्रकारच्या सूचना वजा हक्कानं सांगणारी ऑर्डर द्या आम्हाला. तुमच्या सेवेत नेहमीच हजर असत ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी. त्यामुळे भेटूया पुन्हा दुसऱ्या सत्रात.